रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. तेजस्वी यादवांच्या निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त. धनगर आरक्षणासाठी 17 फेब्रुवारी रोजी 50 लाख धनगर बांधव मुंबईत येणार. उबाटा गटावर विरोधकांची टीका, शर्मिला ठाकरेंनी घेतली बाजू. भिवंडीत नकली बंदुकीने दहशत माजविण्याचा प्रयत्न. फडणवीसांना काळे झेंडे दाखविणाऱ्यांवर गुन्हा दाखल, पोलिसांकडून धरपकड. गुंडांना नाशिक पोलिसांचा धाक उरला नाही का, नाशिकमध्ये दोघांच्या हत्या. आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड फरार. उत्तर पश्चिम हे काँग्रेससाठी खूप महत्वपूर्ण क्षेत्र आहे, बाळासाहेब थोरात. घोसाळकर यांच्या कुटुंबांना आदर देण्याऐवजी राजकारण सुरू आहे, मंत्री दीपक केसरकर. वर्ध्यात गारपिटीमुळे शेतपिकांचे आतोनात नुकसान. गृहमंत्री अमित शाह 15 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. अन्य कुणी असते तर कदाचित असे नसते घडले, भारताचे खरे रत्न आहेत डॉक्टर मनमोहन सिंग. पाकिस्तानात 266 पैकी 100%च्या आसपास जागा अपक्षांनी जिंकल्या. नितीश कुमार सरकारचे आज अग्निपरीक्षा. शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा चलो दिल्ली, पंजाब हरियाणा सीमा सील यंत्रणा अलर्टवर. सुट्टीच्या दिवशी मुंबईकर बेहाल, मोटार मनचे आंदोलन, त्यात सिग्नलही पडले बंद. मराठा आरक्षणासाठी 16 लाख खास अधिवेशन, मंत्रिमंडळ बैठकीत होणार अंतिम शिक्कामोर्तब. मीरा भोईदर महापालिकेच्या सायक्लोनमध्ये सायकल चालकास जीवघेणा अपघात. मुंबई समुद्रात अडकलेल्या 11 मच्छीमारांना कोस्ट गार्डचा आधार. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणारच, मुख्यमंत्र्यांची घोषणा. सातारमध्ये 10वी 11वीच्या 2 मुलींवर पीटी शिक्षकांचा अत्याचार. धुळ्यात अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींचा गोनापाटात आढळला मृतदेह, घातपाताचा संशय. नागपूरमध्ये फेसबुक फ्रेंड करून अल्पवयीन मुलीचे अपहरण, विनयभंग. निवडणूक होतात, इम्रान खान यांना 12 प्रकरणात जामीन.